अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। राजकीय सत्तेपासून सदैव वंचित असणाऱ्या बहुजन समाजाला वंचित बहुजन आघाडीच्या मोटेत बांधण्याचे जोरदार काम भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि यमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ओवेसी हे करत आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडी प्रचंड ताकदीनिशी निवडणूक आखाड्यात उतरण्याची तयारी करत आहे। त्याकरता जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे वंचित बहुजन आघाडीची रेकॉर्ड ब्रेक सभा नुकतीच घेण्यात आली आहे। समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे मुक्ताईनगरमध्ये आले होते। प्रचंड अशा जनसमुदायासमोर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा सरकारसह काँग्रेस पक्षावर सुद्धा टीकास्त्र सोडले। या प्रसंगी धनगर समाजाचे नेते सुनील पाटील, यमआयएमचे जिल्हाध्यक्ष फिरोज खान, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, विधिज्ञ ॲडव्होकेट राजेश झालटे, मुकुंद सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते। पार पडलेल्या या सभेमध्ये नितीन कांदेलकर यांचे नाव रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी घोषित केले आहे। यामुळे निश्चित रावेर लोकसभा निवडणूक आता रंगतदार होणार आहे। आजही गुन्हा दाखल झालेला नाही। मित्रांनो, भुसावळ शहरामध्ये भुसावळ रेल्वे हद्दीतील शेकडो झोपे हटविल्या, अनेक लोकांना बेघर केले, त्यासाठी रेल्वे कारखाना येत असल्याचे बतावणी करण्यात आली। प्रत्यक्षात कुठलंच काम ठिकाणं तेथे दिसून येत नाही आहे। ही परिस्थिती रेल्वे अप्रेंटिस केलेल्या युवकांबाबत येथील एकनाथ खडसे यांनी केलेली आहे। भ्रष्टाचार मुक्त कारभाराचे स्वप्न दाखवत भुसावळ पालिका भाजपाने जिंकली, मात्र कृती शून्य आहे। नगरसेवक ठेकेदार झालेले आहेत। शहरातील मामाजी टॉकीज रोडचा रस्ता कोटी रुपये खर्च करूनही 3 ते 4 महिन्यात खराब झाला, अशी परिस्थिती आज संपूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। बंधूंनो, संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेला वैचारिक धंदावाद म्हणजे वंचित बहुजन आघाडी। श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण वंचित जाती समूहाला एकत्र करून नवीन राजकीय क्रांतीला सुरुवात केलेली आहे।
या सर्व 12 बालुतेदार सत्ताधारी होण्याचे स्वप्न बाळासाहेबांनी दाखविलेले असून स्वप्न न राहता सत्यात उतरणार आहे. गावे लोकसभा मतदारसंघाची लढाई ही जातीवादी गणेशाही जनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. जळगाव जिल्ह्यातील समान वंचित बहुजन मतदारांना मी आव्हान करतो की आपण कोणाच्याही धमक्यांना अमिषाला दादागिरीला घाबरण्याची आवश्यकता नाही. आता आपल्या पाठीची श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर आहेत. सावधान, आता वंचित बहुजन आघाडी रावेर लोकसभा विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगले जादू करण्याची वेळ राहणार नाही. इतकं बोलतो इथं थांबतो. जय भीम जय महाराष्ट्र. अपने रब के नाम से शुरू करने के बाद आज मैं सबसे पहले यहाँ पर मौजूद हमारे सबके हरदिल अजीज एडवोकेट बाला साहब अम्बेडकर साहब, प्रदेश अध्यक्ष सोनोने साहेब, जिला अध्यक्ष विनोद भाऊ, हमारे MIM के सभी मान्यवर रयान भाई, अशरफ भाई और यहाँ मौजूद सभी जय भीम और जय मीम के दीवानों, एक बार जोर से जय भीम जय भीम. आज सत्ता संपादन सभा का आयोजन यहां किया गया है. अल्लाह अकबर. दो मिनट दूंगा नारे तकबीर का नारा भी देंगे और जय भीम का भी देंगे. तो फिर चलो नारा यहाँ सत्ता में आना मकसद नहीं है, चड्डी वालों को सत्ता से हटाना मकसद है. देखो एक होता है कि ग्लास आधा खाली है, एक होता है ग्लास आधा भरा हुआ है. यहाँ पर मसला यह है कि जब से ये भाजपा की सरकार आई है, जब से ये चड्डी वालों की सरकार आई है, अच्छाई खत्म हो गई है, बुराई बढ़ गई है. अरे दोस्त, इस देश को संविधान देने वाले डॉक्टर बाबा साहब अंबेडकर, जिन्होंने इस देश को चलाने का तरीका दिया, जिन्होंने ये बताया कि हर धर्म के लोगों को एक साथ कैसा रखा जाए, उन बाबा साहब के वंश से आज बाला साहब आपके बीच अगर आए हैं तो वो सिर्फ इसलिए कि हमको संविधान को बचाना है और इन चड्डी खोरों से देश को उछलाना है. तो बस हमारी और आपकी यही जिम्मेदारी बनती है कि MIM और भारी बहुजन महासंघ की इस महाअघाड़ी को, इस वंचित बहुजन अघाड़ी को हमको साथ देना है. बाला साहब अंबेडकर और ओवैसी साहब के हाथों को मजबूत करना है. आज देखिए छोटी छोटी युतियां होती है अभी यहाँ पर, उसमें कैसे झगड़े होते हैं. शिवसेना जैसी पार्टी बोलती है हमको ये चाहिए, हमको वो चाहिए, ये कुत्ते बिल्ली के जैसे आपस में लड़ते हैं, ये आपके हमारे क्या होंगे. लेकिन युति का तरीका भी सिखाया तो किसने, बहुजन और मुसलमानों ने. ओवैसी साहब ने नांदेड़ में बोल दिया, हमारे साहब के बड़े भाई बाला साहब को बोल दिया कि मेरा बड़े भाई अगर आगे जाते हैं तो MIM एक भी सीट नहीं लड़ेगी. बाला साहब के पीछे हमारे असद साहब खड़े रहने को तैयार है, तो ये समझ लो कि पूरा मुस्लिम समाज बाला साहब के साथ खड़ा हुआ. यकीन मानो दोस्तों, जब ये दो शेर साथ में आएंगे ना, तो जितने भी कुत्ते हैं और गीदड़ है ये सब भागते नजर आएंगे. लेकिन जरूरत इस बात की है कि मैंने देखा हूं कि हम लोगों के अंदर जज्बा बहुत है, जोश बहुत है, हम सभाओं में गर्दी तो बहुत करते हैं, लेकिन जब वोट डालने की बारी आती है तो पता नहीं हमारे वोट कहां चले जाते हैं. तो अब कम से कम मैं आप लोगों से गुजारिश करूंगा कि डॉक्टर बाबा साहब अंबेडकर का भान रखते हुए, उनको अपने मन में जगह देते हुए, ओवैसी साहब और बाला साहब को मजबूत बनाने के लिए अगला वोट अगर गिरेगा तो वंचित बहुजन अघाड़ी को गिरेगा. फिर वो वोट धनगर का हो,
माड़ी का हो, कोड़ी का हो या मुसलमान का हो, वो वोट गिरेगा ओवैसी साहब को, वो वोट गिरेगा बाला साहब को। अगले मुख्यमंत्री के रूप में बाला साहब को देखना चाहते नहीं चाहते, चाहते नहीं चाहते। यही जोश हमको जो है तो पोलिंग बूथ पे बताना है, बाला साहब ने जिसके सर पे हाथ रख दिया समझो उसको हमको जिताना है। ठीक है दोस्तों, यही वो शख्सियत है जिन्होंने करते नहीं करते। आज भाजपा में मुख्यमंत्री बनने का पहला अधिकार किसका था? खड़से साहब का था, लेकिन उनको सिर्फ और सिर्फ इसलिए नहीं बनाया गया क्योंकि वो ओबीसी को बिलोंग करते हैं, उनकी पैंट के अंदर खाकी छतरी नहीं है। एक दाल चोर के घराने वाले को यहाँ पर मुख्यमंत्री बनाया जाता है, जो बड़े बड़े ओबीसी और एससी एसटी नेताओं के सामने सेमूर पोछता था उसको मुख्यमंत्री बनाया गया सिर्फ इस बिना पे के उसकी पैंट के अंदर खाकी चड्डी है। तो दोस्तों अब इस खाकी चड्डी के भरम से बाहर निकलना है। ये दूसरी बात है कि उनको चड्डी से पैंट पे आते आते 60 साल लग गए, हमको ज्यादा वक्त नहीं लगेगा। इस देश को बनाने वाले भी हम है, इस देश को चलाने वाले भी हम है। जब चाय वाला आ सकता तो बैरिस्टर क्यों नहीं आ सकते? चाय वाला आ सकता है तो बैरिस्टर ओवैसी साहब और बाला साहब क्यों नहीं आ सकते? इसी निवेदन के साथ और एक आखिरी नारा देते हुए ये जोश आप बाकी रखेंगे, इस उम्मीद के साथ मैं अपने दो शब्द खत्म करता हूँ। जय भीम, जय भीम, नारे तकबीर। धन्यवाद साहब। किसी को घर मिला अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, भारी बहुजन महासंघाचे सर्व पदाधिकारी, मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, मी आपला या बाळासाहेबांच्या आणि आपल्या मुक्त संवादामध्ये जास्त वेळ घेणार नाही। आता जय भीम आणि जय मीम झालं, पण मित्र हो जय मल्हार नाही झाला। अरे ज्याची सुरुवात पंढरपूरला जय मल्हारनं केली, येळकोट येळकोट जय मल्हार, जरा आवाज मला बारीक वाटतोय कारण धनगर म्हणले की मेंढ्याचं दूध पिऊन ताकदवर असलं पाहिजे असं मला वाटतंय, पण आवाज काय की बारीक येऊलेला आहे। येळकोट येळकोट जय मल्हार, हे हो गई बात। मित्र हो, लोकशाहीच्या आजादीच्या 70 वर्षानंतर जर खरी लोकशाहीची सुरुवात जर आता झाली असेल तर ती बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केलेली आहे। पालघरला आम्ही गेलो होतो, सभा होती, थोडं शांत राहा, मी अत्यंत महत्वाचं बोलतो, मी काही टाळ्या आणि घोषणा घेण्यासाठी बोलत नाही, पण या राजकारणी माणसाचं कसं चालतं याच्या संदर्भात सुसंवाद करणार आहे, कारण तुमचा हा जोश टिकला पाहिजे। विचाराच्या भूमिकेवर आपण राजकारण केलं पाहिजे। बाबासाहेबांनी, फुलेंनी, शाहू महाराजांनी आम्हाला विचार दिला, त्या विचाराच्या त्या तत्वज्ञानाच्या जोरावर आम्ही राजकारण करू पाहतोय। आम्ही परवा पालघरला गेलो, बाळासाहेबांनी असं सांगितलं की आम्ही असे काही उमेदवार देणार आहोत, अशा जातीचे उमेदवार देणार आहोत की त्या जातीचं नाव सुद्धा तुमच्या कधी कानावर आलं नसेल, अशा जातीचे उमेदवार देणार आहोत, आणि त्यापैकी बोलार नावाच्या जातीच्या होलार समाजाच्या उमेदवाराची घोषणा केली। म्हणजे इतकं मायन्यूट ऑब्झर्वेशन, इतकं बारीक ऑब्झर्वेशन
बाळासाहेबांचा आहे. आता रेस्ट हाऊसला बोलत असताना मी म्हणलो तेलंग नावाचा एक समाज या महाराष्ट्रामध्ये राहतो ज्याची संख्या फक्त 20 लाख 25 लाख एवढी आहे. त्या समाजाची कुठल्या जातीमध्ये नोंद नाही. तर मला बाळासाहेब म्हणले त्यांना घेऊन या, आपण त्यांना सुद्धा उमेदवारी देऊन त्यांचा सुद्धा सन्मान करू. बाळासाहेबजी, खरं म्हणजे वंचित तुम्ही फक्त वन, बाकी सगळे चित आहे. आणि तुम्हाला हा शब्द कुठं सापडला मला काही माहिती नाही, पण फार बारकाईने डिक्शनरीतनं आपण याचाच अर्थ असा आहे की समाजामध्ये बारकाईनं मायनूट ऑब्झर्वेशन आहे म्हणून अशा प्रकारचं संशोधन बाळासाहेबांच्या माध्यमातून केलं जाते. मित्र, अनेक सरकार आली अनेक सरकार गेली, पण या समाजाकडे कधीही सहानुभूतीपूर्वक पाहण्याचा दृष्टिकोन कुणी घेतला नाहीये. म्हणून आज जी परिस्थिती आहे, आज खऱ्या अर्थानं मी ओबीसी साहेबांचं मनापासून अभिनंदन आणि आभारी व्यक्त करतो. आता त्यांच्या जिल्हा अध्यक्षांनी म्हणाले की युतीमध्ये आम्ही उमेदवार टाकणार नाही. मी का असं म्हणाले याच्या बद्दल तुम्हाला सखोल मी सांगतो की बाळासाहेबांवर त्यांचा एवढा विश्वास आहे की ते उमेदवार देणारच आहेत, मग मागायची काय आवश्यकता आहे असं समजून एवढा ओवैसी साहेबांनी विश्वास संपादन केला आणि बाळासाहेबांवर संपूर्ण महाराष्ट्राची धुऱ्याची धुरा सांभाळण्याची जिम्मेदारी टाकली. त्याच तुळीनं इथे एमआयएमचे सुद्धा उमेदवार असणार आहेत. युती म्हणजे फक्त त्यांनी विश्वास टाकावा आणि त्याचा फायदा उचलावा असं बाळासाहेब कधी करत नाहीये. तर त्यांचे सुद्धा या ठिकाणी निवडून येण्याच्या जागेवर जवळपास 5 ते 10 उमेदवार एमआयएमच्या वतीने देण्याचे इथं निवड होणार आहे. मित्र, मी मुसलमान बांधवाला विनंती करणार आहे, याच्यासाठी विनंती करणार आहे की तुम्ही कधी आता ओबीसी साहेबांवर विश्वास ठेवणार आहे? कोणता दिवस तुमच्याकडे उगवणार आहे की ओबीसी साहेबांच्या मागे ताकद उभा करायची? अरे दादा, मी म्हणत नाही त्यांच्या धर्माच्या संबंधामध्ये काय चालू ते चालू द्या, पण जेव्हा राजकारणाची गोष्ट निर्माण होते किंवा पुढे येते लोकशाहीमध्ये, तेव्हा धर्माचं काही काम राहत नाहीये. धर्माचं काम मौला मौलवीने निश्चिंतपणानं करावं, ते ओबीसी साहेब त्याला डिस्टर्ब करणार नाही. पण जिथं राजकारण करायचं आहे, या समाजाचे मिसाईल प्रश्न आहे, हे प्रश्न सोडवण्यासाठी जिथं विचार करायची गोष्ट आहे, जिथं संसदमध्ये मांडायची गोष्ट आहे, ते गोष्ट करत असताना मात्र आपण सगळेजण ओबीसी साहेबांच्या पाठीची, त्यांच्या पक्षाच्या पाठीची निमूटपणे थांबलं पाहिजे असं माझं मत आहे. लोकांना तर काय संधी मिळाले पाहिजेत, काही नावं ठेवत असतात. नाव ठेवण्याबद्दल माझं दुमत नाहीये, निवांत नावं कुणाला ठेवायची ती ठेवू द्या, पण ओबीसी साहेबांसारखा नेता मुसलमान समाजाला माझ्या तर खात्रीने सांगतो पुन्हा मिळणार नाही. एवढा भाद्र माणूस एकटा पार्लमेंट मध्ये, एक माणूस, एक ओबीसी आणि 555 एकीकडे एवढ्या ताकदीने उभा राहतो. प्रत्येक 3 तलाकच्या वेळेस तुम्ही ऐकलं असाल पार्लमेंट मध्ये भाषण करत असताना किती अदबपूर्वक, किती शायरीमध्ये, किती चांगल्या उर्दूमध्ये, इंग्रजीमध्ये हा माणूस पार्लमेंटला असा कन्व्हिन्स करत होता. त्या दिवशी असं मला वाटलं की या देशाचं नेतृत्व सुद्धा करण्याची जिम्मेदारी ओबीसी साहेबांवर दिली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं बाळासाहेब आणि ओबीसी साहेब या देशाचे सत्ता सूत्राची केंद्र बनली पाहिजेत, त्या ठिकाणी आपल्याला पाठवलं पाहिजे. बौद्ध धर्म बांधवा, बौद्ध धर्मातल्या आणि मुसलमान बांधवांना मी एक छोटीशी विनंती करणार आहे. आपण तर आहेतच, ओबीसी सुद्धा आपल्या सोबत आहेच, पण संपूर्ण ओबीसी
आपल्या पाठीशी कसं खेचता येईल किंवा आपल्या सोबत आणता येईल याच्यासाठी तुम्ही थोडं आमच्या ओबीसी समाजातल्या काही माणसांना समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. आणि खरं सांगतो, जागरूक समाजच काही अज्ञानी समाजाला समजावून सांगू शकतो. माझं असं मत आहे की आपण ओबीसीतल्या जे काही समाज बांधव आहेत त्यांना कुठेतरी त्यांच्या ताकदीची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे. असं एक ओबीसीचा नेता म्हणून, धनगर समाजाचा नेता म्हणून मी तुमच्याकडे विनंती करणार आहे. पुढच्या वेळेस जेवढे आपण एवढे दलित मुस्लिम तर आलोच, पण ओबीसी सुद्धा 100% या लढाईमध्ये या चळवळीमध्ये सामील आपण करून घेतलं पाहिजे. त्यांना थोडं समजावून त्यांचा ब्रेन वॉश केला पाहिजे. काही तर नाही तर ते काय थोडं हिंदूवादी असल्यासारखं वाटते. कुठेतरी मोदीने कुठेतरी राम मंदिर, कुठेतरी सीता मंदिर, कुठेतरी लक्ष्मण मंदिर अशा प्रकारच्या गोष्टी करतात आणि इमोशनल करून त्यांना बोलण्याची भाषा त्यांच्या पुढे ठेवली की ते थोडं इमोशनल होतात. अरे बांधवानो, किस राम की बात कर रहे हो? बात करो, राम राम का पिता, सीता उसकी माता, लक्ष्मण उसका चुलता, फिर दशरथ पुत्र राम कौन होता? ये अध्यात्म की भाषा क्यों करते हो? अध्यात्म की भाषा करने राम जपे नाम राम राम, ये तो बहुत ही अलग हो गया. फिर दशरथ पुत्र राम कौन था? फिर अयोध्या में उसका मंदिर बनाने का क्यों सोच रहे? अयोध्या का पुत्र राम होता, अरे वो जो राम राम का नाम जपता था तो फिर ये राम कौन था? ही सगळी भाषा आपल्या आपल्या मध्ये मतभेद निर्माण करणारी भाषा आहे. मी धर्मविरोधी नाहीये, मारतंड नाहीये. जे धर्म मारतंड आहे ते काशीला बसले. मी त्यांच्यापैकी मी सुद्धा हिंदूचा आहे, मला मान्य आहे. पण असल्या पुढचा हिंदूचा मी नाहीये. मी अशा हिंदुत्वाला मानणारा नाहीये. अरे ज्या देशामध्ये 2.25 कोटी लोक आजही अन्न वस्त्र निवारा नाही म्हणून, संध्याकाळची रोटी मिळत नाही म्हणून 2 गिलास पाणी पिटून रस्त्याच्या कडेला झोपतात, याची जाणीव मला नाहीये. तिरुपतीच्या बालाजी मंदिर मध्ये जर बघितलं तर त्या एकाएकाच्या ढेरीचा आकार बघितला तर 6-7 मीटर मध्ये सुद्धा बसत नाही. आणि आमच्या इकडे सगळे हिंदू बांधव कुपोषित आहेत. एक टाइमची रोटी मिळत नाही. त्यांच्यासाठी कोणी विचार करते का? आम्ही इमोशनल ब्लॅकमेलिंग करणारे नाहीये. धर्माबद्दल सार्थ अभिमान ठेवू, पण जो धर्म इतरासाठी संधी प्राप्त करून देतो त्या धर्मासाठी, इतरासाठी जगण्याला सांगतो तो धर्म आम्ही स्वीकारलाय. अरे मानवतावादी सारखा धर्म दुसरा कुणीही नाहीये. 7 वर्ष तुम्ही सत्तेत बसला, 7 वर्ष झालं तुम्ही सत्तेत आहे. आम्ही तुम्हाला खाऊन बघतो सत्तेत बसलेलं. आता काही दिवस असं पब्लिक मध्ये बसा, आम्ही सत्तेत बसतोच ना बाळासाहेबांच्या माध्यमातून. आणि ती वेळ आता आलेली आहे. या 60-70 वर्षाच्या आजादी नंतर आता खऱ्या अर्थानं दलित मुस्लिम ओबीसी सत्तेत राहतील आणि बाकी सगळे तुमच्यासारखं असं पहिलं मैदानात बसलेले असतील. आणि तुम्हाला सत्तेत बसण्यासाठी या सगळ्या उठाठीवे मला वाटते आता हा असोमे कोण रोखू शकतोय? बाळासाहेबांनी सोडलेला असोमे आता कुणाच्या मध्ये दम नाही अडवण्याचा, कुणाच्या मध्ये दम नाही. आता मला इथं कोणतरी सांगितलं की दगड मारला त्या माईकला म्हण. अरे तुमची इथपर्यंत मजन आणि असं लांबून काय मारता, जरा समोर या ना. अरे हिजड्याची अवलं दिलो, समोर यायला सांगा जरा. आणि आडवा हा अश्वमेघ, त्या दिवशी हा अश्वमेघ तुम्ही अडवान त्या दिवशी तुम्हाला प्रतिउत्तर दिलं जाईल. हे सगळे सुकावलेले उदाहरण बंद करा. आता तुम्हाला एक सांगणं आमचं आहे. काल सुद्धा एका कोल्हापूरच्या सभेमध्ये एक
शिकवलं कोणतरी आलं आणि अंगावर राखेल ओतून घेतलं आणि सभा डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला. मी म्हणलं मरू द्या ना, काय एखादी केलं तर काय फरक पडणार नाही. पण आमचे मान आम्ही माणूस किती आहोत, आमाला वाटलं कशाला इतकी मुर्द्याच्या आपण ह्याचं मड पार येशीच्या बाहेर काढा म्हणले. म्हणून त्यांना तिथे मडं दिलेले आणि कुणीतरी फटाके उडव. बाळासाहेबांनी सांगितलं फटाके उडवून सभा थांबत नसते, फटाके उडल्यामुळे सभेला सुरुवात होत असते आणि तिथून सुरुवात झाली आणि त्या दिवशी जोरात झाली. मित्र हो, मी या बहुजन समाजाचा ओबीसीचा एक नेता म्हणून धनगर समाजाचा म्हणून सांगतो, या धनगर समाजामध्ये आतापर्यंत अनेक नेते झाले. मी आवर्जून या ठिकाणी विषय मांडणार आहे आरक्षणाचा. आमच्या धनगर बांधवाचं आरक्षण गेल्या 7 वर्षापासून मागतो पण कुणाही सरकारला आमची दयामय आली नाही. खरं असून आम्हाला बाबासाहेबांनी आम्हाला शेड्यूल 9 मध्ये धनगराला 36 क्रमांकावर ठेवलं आहे. त्या 36 क्रमांकावर शेड्यूल क्रमांक आमचा आहे. आम्ही ओबीसी आता आम्ही एसटी मध्ये अगोदरच आहोत, फक्त त्याची अंमलबजावणी करावी म्हणून 7 वर्षापासून हा धनगर समाज फरफटत फिरतो आहे. कधी मोर्चे, कधी मेळावे, कधी करतो. पण ह्या बहादरावने त्यांना वाचा फोडली नाही. परत नंतर मागून मराठा समाज आला आणि ताकदीच्या आणि जबरदस्तीच्या जोरावर आरक्षण घेऊन बसला. पण हे आमची भोळ्या बाबड्या जंगलात फिरणारी धनगर, मेंढराच्या माग जाणारी ही धनगर, यांच्याबद्दल सहानुभूती कुणाला आली नाही. मी बाळासाहेबांना विनंती करणार आहे, आतापर्यंत कुणी दिला असेल नाही दिला असेल, कुणी देऊ नाही तर नाही देऊ, हे 7 वर्ष सत्तेत धनगर समाजाने काँग्रेसला ठेवलं, मग कुठे देवकते साहेब असतील, कुठे शेंडगे असतील, कुठे मल्हारराव माहुलकर असतील. पण ह्या माणसांनी त्यांची सेवा केली पण समाजाचा प्रश्न सुटला नाही. पण आज गेल्या 2014 निवडणुकीमध्ये बारामतीला हा फडणवीस नावाचा पक्षाचा अध्यक्ष म्हणून तिथं आला. तिथं आल्यानंतर सांगितलं की भाजपचं सरकार येऊ द्या, पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही तुमचा आरक्षणाचा प्रश्न सोडू. हा मेरे भाई और बहनों म्हणायचा मोदी. हा सोलापूरला आला होता आणि धनगर समाजाच्या माणसांनी म्हणले आमच्या धनगर समाजाच्या प्रश्नाचं काय झालं. हा त्या सभेत म्हणतो काँग्रेसचा प्रश्न विचारतो हा मोदी. अरे काँग्रेस वालो, हे धनगर समाज कितनी सारोल छे, आपनी डिमांड को लेकर सूझ रहा है, अभी तक उसका सॉल्व उसका प्रॉब्लम सॉल्व क्यों नहीं की. आता 4.5 वर्ष झाली असं बोलून त्यानंतर डेलिगेशनला सांगू टाकलं आता नो रिझर्वेशन. आणि मग बोलतं कशाला, ते नितीन गडकरी नागपूरला बसून म्हणाला आम्हाला खरंच वाटलं नाही, म्हणून आम्ही कायदे आश्वासन दिले, सरकार येईल असं आम्हाला वाटलंच नाही. तुम्हाला वाटायचं काही कारण नाहीये. या धनगर समाजातलं महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाने भाजपचं सरकार केवळ एका मागणीसाठी अख्खा महाराष्ट्र धनगर समाज जो की 1 नंबर 2 नंबरवर असणारा बीजेपीच्या पार्टीशी थांबला आणि निवडून आणला आणि त्यांनी अशी फसवणूक केली. आम्ही सांगितलं बाळासाहेबांना या दोन्ही पक्षांनी फसवणूक केलेली आमची, आता आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही. काँग्रेस सोडलं भाजपकडे आलं, आता भाजपने दिलं नाही म्हणून काँग्रेसकडे जायचं का. म्हणजे हे चरमर घोट्याच्या फारकडे, म्हणजे कधी तिकडे जावा कधी इकडे जावा पण तुम्हाला तुमचा प्रश्न सोडला जाणार नाही. आणि बाळासाहेबांनी सांगितलं मी प्रश्न सोडेन किंवा नाही याची मी काही सांगणार नाही, पण सत्तेत तुमचे विधानसभेमध्ये 100 धनगराचे उमेदवार थांबवतो, त्यांना निवडून आणा आणि तुमचा प्रश्न तुम्ही सोडवून घ्या. म्हणजे आणि लोकसभेमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो आतापर्यंत धनगर समाजाला लोकसभेचं
खासदार तर झाला नाहीच नाही, कुणी केलं बी नाही। अहो खासदारकीचं तिकीट सुद्धा आतापर्यंत कुणी दिलं नाही। आमच्या बाळासाहेबांनी यावेळेस लोकसभेमध्ये 48 पैकी धनगर समाजाचे जिथे जिथे पॉकेट आहेत तिथं तिथं 8 तिकीट आतापर्यंत 6 जाहीर केलेत आणि आणि 2 जाहीर करायचे। अरे आमचा धनगर समाज एवढा खुश झालाय, तो म्हणते आता बाळासाहेबांशिवाय आपल्याला कुठे जायचं नाही, काय करायचं ती करू आणि संपूर्ण। पण मला असं म्हणायचंय की त्यांना थोडं मेंढराच्या माग फिरत असतात, त्यांना जरा एक दिवस मेंढर कुठं तर सोडा म्हणा आणि कार्यक्रमाला घेऊन येत चला, म्हणजे आमच्या कार्यक्रमात आला ना त्यांचा थोडा ब्रेन वॉश होतो। आणि हा समाज जिकडे जाईल तिकडे सत्तेची चक्र फिरली जातात, एवढं मी तुम्हाला आवर्जून सांगतो। मित्र बाळासाहेबांना आपल्याला ऐकायचं आहे, मी आपला जास्त वेळ घेणार नाही पण नम्रपणे तुम्हाला निवेदन करणार आहे। हा जोश तुमचा मला माहिती आहे, हा जोश टिकला पाहिजे, हे वातावरण टिकलं पाहिजे। विष कालवणारे भरपूर लोक आहेत, अफवा सोडणारे भरपूर आहेत, काहीही बोलतात पण मानसिकता बदलवण्याचं काम केलं तर हे महाराष्ट्राचं समीकरण बदलण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, तुमच्या मतामध्ये आहे। कारण बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जे ब्रह्मास्त्र दिलं त्या ब्रह्मास्त्राचा पुरेपूर आपण त्या ठिकाणी उपभोग करा आणि उद्याच्या लढाईमध्ये सत्तेमध्ये जा, एवढीच त्या ठिकाणी विनंती करतो। माझे 2 शब्द संपवितो, जय ज्योती जयभीम। काही नगर शहर हे खऱ्या अर्थानं वंचितांचं शहर म्हणून प्रसिद्धी झालेलं आहे। या ठिकाणचं तुमचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी ज्या वेळेला मुख्यमंत्री होतील असं या ठिकाणच्या जनतेला वाटत होत त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझी संधी गेली कारण मी बहुजन आहो। जर मुख्यमंत्र्यांची संधी जात असेल बहुजन असल्यामुळे तर इतरांच्या पदरात काय पडणार आहे, इतरांच्या वाट्याला काय येणार आहे याचा विचार करण्याची वेळ बनवून आलेली आहे। आणि म्हणून इतरांनी यांच्या नादीनं लागता आपली स्वतःची अस्मिता या ठिकाणचा कोळी माळी तेली धनगर बेलदार टाकोणकर मुस्लिम बौद्ध या सगळ्यांनी एकत्रितपणे एक संघपणे या सगळ्या संघर्षामध्ये एकत्र आलं पाहिजे आणि उद्या मतही आमची आणि सत्ताही आमची अशा पद्धतीचं धोरण अवलंबलं पाहिजे। मला खात्री आहे की या ठिकाणचा बहुजन या ठिकाणचा वंचित माणूस सगळ्या जातीदारामध्ये विभागलेला एकत्र आला एक संघ झाला तर त्याचे प्रश्न सुटल्याशिवाय राहत नाही। अनेक वर्षापासून या ठिकाणी धनगर समाज आंदोलन करतो आहे, आरक्षणासाठी करतो आहे, आश्वासनाच्या पलीकडे त्यांच्या पत्रात काही पडलेलं ना। 4.5 वर्षाचा कालावधी संपला, या ठिकाणी मराठा समाज अनेक मोर्चे काढतो आहे, 59 मोर्चे लाखोच्या संख्येने महाराष्ट्राच्या रस्त्यावर काढले, त्यांच्या वाट्याला काही या ठिकाणी आलेलं आहे असं दिसत असताना त्या समाजातले विधितज्ञ सांगतात की कोर्टामध्ये आरक्षण टिकणार नाही, धनगरांना मिळालं नाही, मराठ्यांना मिळालं ते टिकते की नाही माहीत नाही। आणि कोळी समाज जो शेकडो वर्षापासून या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेना बीजेपी याच्या पलीकडे कधी त्याची दृष्टी गेली नाही, त्याची सातत्यानं फसवणूक या ठिकाणी केली गेली। या ठिकाणी आईची जात त्याचं सर्टिफिकेट वरून ठरते, त्याला व्हॅलिडिटी सरकार देते, बापाचा सर्टिफिकेट देते त्याची व्हॅलिडिटी देते, आई बापाची कास्ट सर्टिफिकेट आणि त्यांची व्हॅलिडिटी एक असताना सुद्धा त्यांच्या पोटी जन्मलेलं मूल हे त्यांचंच आहे की नाही, त्याच समाजाचं आहे की नाही याचा आम्हाला शोध घ्यावा लागेल अशा पद्धतीचं चंद्रकांत दादा पाटील या राज्याचे म्हणतात। हे सगळं कोळी समाजांनी इथल्या वंचित समाजांनी समजून घेतलं पाहिजे। आणि म्हणून ज्यांच्या पत्रात काहीच पडलेलं नाही आणि ज्यांनी कुठलंच आंदोलन कुठलाच मोर्चा न करता 10% त्यांना मिळालं आणि वर मंदिरात घंटी वाजवत असतील तर 5,000 रुपयाचं मानधन सुद्धा देऊ अशा पद्धतीचं जाहीर केलं, हवेची दिशा कुणीकडे जात आहे बंधू नये तुम्ही लक्षात घ्या। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण सगळ्या वंचितांनी एकत्र आलं पाहिजे, एक संघ झालं पाहिजे। उद्या सत्ताधारी आपण झालो तर प्रश्नही आपले आपणच सोडवू अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेतली पाहिजे। बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कोणावरही अन्याय होणार नाही, कोणावरही अत्याचार होणार नाही, आरक्षणासाठी कुणालाही मोर्चे काढावे लागणार नाही,
सगळ्यांना त्यांच्या न्याय हक्क मिळाल्याशिवाय राहणार नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांकडे आपण काही मोर्चे काढूनही आरक्षण मागितलं नव्हतं, तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी 340, 341, 342 कलम भारतीय राज्य घटनेमध्ये टाकलं आणि या सगळ्या वंचितांना न्याय देण्याची भूमिका घेतली. तीच भूमिका बाळासाहेब आंबेडकरांची आहे. म्हणून सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की जो कोणी उमेदवार असेल, तो कोळी असेल, माळी असेल, धनगर असेल, बेलदार असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, त्याची जात काही असू द्या, परंतु तो बाळासाहेबांचा उमेदवार आहे, वंचितांचं प्रतिनिधित्व करणार आहे, म्हणून त्याच्या पाठीमागे ताकदीनं उभे राहा एवढी सर्वांना विनंती करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद जय भीम. राजगृहातून उसळत आली चैतन्याची लाट, राजगृहातून उसळत आली चैतन्याची लाट, नातू भीमाचा धरून निघाला भीमरायाची वाट, नातू भीमाचा धरून निघाला भीमरायाची वाट. आपल्या राजाला ऐकायचा शांतता, आपल्याला मार्गदर्शन करणार बाळासाहेब आंबेडकर. सभेला उपस्थित असणारे शरद वसतकर, पक्षाचे असणारे अध्यक्ष अशोक सोनवणे, आमदार बळीराम शिरस्कर, ज्यांनी आपल्यासमोर मनोगत व्यक्त केली अशी असणारे डॉक्टर भांडे, लातूरहून या सभेला उपस्थित असणारे अण्णाजी पाटील, जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष सोनवणे, त्यांचे सगळे पदाधिकारी या सभेला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, जीवाचं रान केलं आणि ही सभा यशस्वी केली, असे सगळ्यांना धन्यवाद देऊन मी आपले असणारे मांडायला सुरुवात करतो. बोलण्यापूर्वी रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खांडेलकर हे असणारे उमेदवार आहेत. कोळी समाजाचे असणारे उमेदवार आहेत. देशामधल्या अनेक प्रश्नांपैकी हा एक प्रश्न आहे. स्वतःच वर्चस्व राहावं म्हणून अनेक वर्षे असणारा अन्याय करण्यात आला. आदिवासींची संख्या कमी यावी म्हणून घटनेमध्ये कुठेही तरतूद नसताना आदिवास्यांमधलं झोन उभं केलं. झोन उभा केलं, झोन उभे केले, झोनच्या आतमधला आदिवासी आणि झोनच्या बाहेरचा आदिवासी. झोन ही जी संकल्पना आहे ती 76 साली संपली, पण मूळ आदिवास्यांच्या संदर्भातला जो गाभा आहे तिच्या झोन मध्ये आदिवासी राहतो. ज्या झोन मध्ये आदिवासी राहतो घटनेच्या तरतुदीप्रमाणे
त्या झोनचा असणारा सगळा कारभार ऍडमिनिस्ट्रेशन हा आदिवासींच्या ताब्यामध्ये असला पाहिजे. हा आदिवासींच्या ताब्यामध्ये असला पाहिजे. ऑटोनॉमस शेड्यूल एरिया पाचवी सूची म्हणून त्या ठिकाणी म्हटलं जातं. कदाचित घटना लागू झाली त्यावेळेस या पाचव्या सूचीचा असणारा अत्यंत चांगल्या पद्धतीने असणारा अंमलबजावणी झाली असती तर आज आदिवासी विभागाचं आणि आदिवास्यांचं आयुष्यातलं कायापालट झालं असतं हे आपण लक्षात घ्या. निसर्गामध्ये जगणारा हा माणूस ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये कधी आला नाही, ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये कधी आला नाही आणि म्हणून ब्रिटिशांनी त्यांना असताना बंदिस्त केलं अशी असणारी परिस्थिती. जो माणूस ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये आला नाही असा असताना जो आदिवासी आहे त्याचे एक वेगळे राज्य आहे, त्याची एक वेगळी संस्कृती आहे, त्याची वेगळी भाषा आहे, निसर्गाचं नातं त्याचं फार मोठं आहे आणि मग त्या निसर्गाच्या संपत्तीचं संरक्षण हा सगळ्यात चांगल्या पद्धतीने करू शकतो म्हणून पाचवी सूची त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली आणि या पाचव्या सूचीमध्ये त्या ठिकाणी सांगण्यात आलं की या आदिवासी विभागाचं राज्य हा आदिवासीच करू शकतो आणि आदिवास्यांनी केलं पाहिजे अशा रीतीची तरतूद संविधानामध्ये आहे की त्याची अंमलबजावणी झाली नाही. लढा देऊन काय मिळालं असेल या आदिवास्याला तर पेसा कायदा त्या ठिकाणी मिळाला. जिथे आदिवासी विभाग आहे त्या आदिवासी विभागाचं राज्य त्याच्याकडे असलं पाहिजे. त्या आदिवासी विभागाचं राज्य त्याच्याकडे असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा पेसा कायद्याने त्याला गावाचं ऍडमिनिस्ट्रेशन फक्त त्या ठिकाणी दे. गडचिरोली जिल्हा असेल 60-70% आदिवासी आहे. तिथलं ऍडमिनिस्ट्रेशन आदिवास्यांच्या ताब्यात पाहिजे. नंदुरबार काय नंदुरबारचं असलं पाहिजे होतं. नाशिक जिल्ह्यातला अर्धा नाशिक जिल्हा आहे तो त्याच्यामधला पाहिजे होता. खाली इगतपुरी आहे इगतपुरीतला पाहिजे होतं. आता पालघर तालुक्यात गेला पालघर तालुक्यातलं पाहिजे होतं. रायगड म्हटला काही भाग आहे त्या रायगड जिल्ह्यामधलं पाहिजे होतं. परंतु ते न करता इथल्या राज्यकर्त्याने झोनच्या बाहेरचा आदिवासी आणि झोनच्या आतला आदिवासी अशा रीतीने भांडण सुरुवात केलं आणि ते भांडण भेटत नाही 70 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसत. कोळी समाजाच्या उमेदवाराला लोकसभेची जागा दिली आणि इथल्या असणाऱ्या आदिवास्यांमधलं चर्चा सुरुवात. मी याच आदिवास्यांना विचारतो की आदिवासी विद्यार्थी ज्याला स्कॉलरशिप मिळते हॉस्टेलमध्ये राहतो त्याची साधी मागणी होती की आम्हाला आमच्या खात्यामध्ये पैसे देऊ नका, आम्ही एवढे पैसे मागितलेले नाही, आम्हाला सांभाळता येणार नाही. याच्यापेक्षा जी आत्ताची व्यवस्था आहे हॉस्टेलमध्ये जेवण आम्हाला दिल्या, हॉस्टेलमध्ये आम्हाला पुस्तकं दिल्या, हॉस्टेलमध्ये आम्हाला कपडे दिल्या जातात आणि हॉस्टेलमध्ये राहण्याची आम्हाला जी सोय मिळते ती तशीच्या तशी राहावी, ती तशीच्या तशी राहावी. पैशाचा हिशेब आम्हाला जमत नाही, पैसा हाताळणं आम्हाला जमत नाही.
एवढा निधी आल्यामुळे वेसनाधीन होण्याची असणारी शक्यता आहे. याच आदिवासी विद्यार्थ्यांना विचारतो की तुमच्या बाजूने कोण उभं आहे, तुमच्या बाजूने कोण उभं राहिलं, ज्या निवडून दिलेले आमदार तुमच्या बाजूने उभे राहिले का, ज्या पक्षाच्या वतीने तुम्ही निवडून दिलं ते पक्ष तुमच्या बाजूने निवडून आलेत का. मीही उभा राहिलो नाही ही वस्तू, मीही उभा राहिलो नाही ही वस्तुस्थिती आहे, पण सांगून उभा राहिलो नाही कारण का ह्या अन्यायग्रस्त लोकांच्या बाजूने उभा राहिल्यामुळे टीका शस्त्रावरती आम्हीही जाणतो. आणि त्या विद्यार्थ्यांना म्हणालो मी तुमच्या बाजूने उभा राहणार नाही, जाणीवपूर्वक उभा राहणार नाही, काय का तुमच्या लक्षात आलं पाहिजे की यातल्या व्यवस्थेमधलं ज्या पक्षांबरोबर तुम्ही आहात, जे आमदारांबरोबर तुम्ही आहात, जे निवडून दिलेले आमदार आहेत, ते तुमच्यासाठी लढतायत का हे मला पाहायचं आहे. याच आदिवासी विद्यार्थ्यांना आश्वासन देतो की पुढच्या वर्षापासून बँकेमध्ये जाणारा निधी हा बंद केला जाईल आणि हॉस्टेलमधली पूर्ण फॅसिलिटी त्या ठिकाणी दिल्या जाईल हे लक्षात घ्या. मागण्या मागण्याचा अधिकार सगळ्यांना, मागण्या मागण्याचा अधिकार सगळ्यांचाच आहे. त्याच्यामध्ये हे मागणी का कसे मागतात असा विचारण्याचा अधिकार कोणालाच नाही या देशाने आणि संविधानाने. ज्याला जे वाटत आणि ज्याला जे पाहिजे तो मागण्याचा त्याचा हक्क आहे, त्याला मागण्याचा तो हक्क आहे. मान्य करायचा की न करायचा तो सरकारचा, मान्य न करायचा की न केलेला निर्णय बरोबर आहे की नाही हे तपासणं कोर्टाचं काम आहे, कोर्टाचं काम आहे. कोर्टानं सांगितलं की हे चूक आहे ते चूक आहे म्हणून मान्य करावं लागेल, पण मागणी मागायचंच नाही असं जे धोरण आहे हे धोरण चुकीचं आहे हे आपण असताना लक्षात. हे सहजीवन आहे, हे बरोबरीचं जीवन आहे, एकमेकांना हातात हात घालून देण्याचं जीवन आहे. त्याच्यावेळेस काही मागण्या अशाही असतील, काही मागण्या अशाही असतील की ज्या आपल्याला पटणार नाही. मराठा समाजाचा पहिला मोर्चा निघाला त्यांची मागणी काय होती, ते आम्हाला ओबीसी मध्ये घाला, ओबीसीच्या सवलती ज्या मिळतात त्याच आम्हाला मिळायला पाहिजे म्हणून मागण्या होत्या. दुसरी मागणी होती ॲट्रॉसिटी रद्द करा, त्यांना हळूच आम्ही असताना म्हणालो मला मागण्याचा अधिकार आहे, पण मागत असताना असं मागा की जे मिळू शकतं. मागणी मागत असताना असं मागा की ज्याच्यातून आपण शत्रू उभे करत नाही. ज्या दोन मागण्या तुम्ही मागितलेल्या आहेत की ओबीसी मध्ये आम्हाला समावेश करा, अख्खा ओबीसी तुम्ही विरोधात स्वतःच्या उभा करून घेतला, ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा, आदिवासी आणि शिवविकास तुम्ही विरोधात करून घेतलात, मित्र राहिले कुठे, मित्र राहिले कुठे. मग ते म्हटलं काय केलं पाहिजे, म्हटलं तुम्ही असं म्हणा की आम्हाला सवलती पाहिजे पण ओबीसी पासून वेगळ्या पाहिजे, आम्हाला दुसऱ्याच्या ताटातलं नको आहे, आम्हाला सेपरेट ताट. पण अजूनही मराठा समाजातला एक नेता पुढे येऊन म्हणत नाहीये किंवा आम्हाला जे 16% आरक्षण मिळालेलं आहे
हे 16% आरक्षण वेगळं आहे आणि 27% ओबीसीचं आरक्षण वेगळं आहे असं कोणीच म्हणायला तयार नाहीये. आणि म्हणून ओबीसीच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे. ओबीसीच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे की उसकी लाठी उसकी भैस. उद्याच्या साऱ्या आमदारकीच्या ह्याच्यामध्ये यांचीच सत्ता आली तर आपलं आरक्षण गेलं आणि म्हणून आता ओबीसीनी स्वतःची चळवळ सुरुवात केली की आपल्याला सुद्धा आमदार आणि खासदार आता झालं की आपल्याला पण आमदार आणि खासदार झालं पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतोय की माझं मत मलाच, मी आता माझी मान दुसऱ्याच्या खांद्यावरती ठेवायला तयार नाही. जे विश्वासातलं आयुष्य होत ते आता अविश्वासाच्या वातावरणात जात. ही परिस्थिती बदलायची, अविश्वास संपवायचा. ज्याला मिळालेलं त्याला दिलं पाहिजे. ओबीसीला 27% आरक्षण आहे तर त्या आरक्षणाला अ म्हणा आणि मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण आहे त्याला ब म्हणा. दोघांचे वेगळे होतात, भांडणं संपतात. पण सध्याचं सरकार करायला तयार नाही. कारण का यांना झुंज लावण्यामध्ये इंटरेस्ट आहे. झुंज लावण्यामध्ये इंटरेस्ट असतो. कारण का झुंज लागली की दोघं एकत्र येत नाही. आणि दोघं एकत्र येत नाही म्हटल्यानंतर कधी याची बाजू कधी त्याची बाजू कधी याची बाजू कधी त्याची बाजू घेऊन आपली सत्ता कायम ठेवा. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की उद्याची विधानसभा आपण काम लोकसभेचा निवडून का द्या, लोकसभेचा असणारा उमेदवार निवडून का द्या, तर ही भांडणं आपल्याला मिळत. ही भांडणं विधानसभाच मिटू शकते. आणि म्हणून त्या विधानसभेमध्ये कायद्याने आपल्याला सांगितलं पाहिजे की 27% आरक्षण याला आम्ही अ म्हणतो आणि मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला आम्ही ब म्हणतो. हा कायदा मंजूर करायचा असेल तर लोकसभेतला विधानसभेतला प्रतिनिधी निवडून गेला पाहिजे हे आपण लक्षात. काँग्रेस पक्षातल्या पुढाऱ्यांनी हीच भूमिका घेतली असती की ओबीसीचं ओबीसीना द्या आणि आमचं आम्हाला द्या तर कदाचित भांडण तिथेच मिटलं असत. पण एकही मराठा समाजाचा पुढारी त्याच्यात एवढी धमक नाही, एवढी हिंमत नाही की तो आपल्या समाजाला समजून सांगून किंवा माझं मिळालंय ते माझं आहे, त्याचं मिळालं ते त्याचं आहे, ही समजून सांगण्याची धमक अजून एकही मराठा पुढारी दाखवत नाही. हीच सगळी या देशा ह्या महाराष्ट्राची शोकांतिका असं मी त्या ठिकाणी असणार नाही. आणि म्हणून ज्या मराठा पुढाऱ्याला जमत नाही, ज्या उद्याच्या मराठा उमेदवाराला जमत नाहीये त्याला आपण सांगितलं पाहिजे बाजूला हो मी ते करून दाखवतो आणि मी करून दाखवायचं असेल तर मीच माझ्या माणसाला निवडून दिलं पाहिजे. ही भूमिका तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी ठेवली. लोकशाही ही स्वकीयांची लोकशाही, लोकशाही ही माझ्या जातीची लोकशाही, लोकशाही सर्वांची असताना आणि म्हणून सर्वांची लोकशाही व्हावी यासाठी राजकीय पक्षाने उमेदवारी जी आहे ही वेगवेगळ्या समाजाला देणं त्याच्यातलं महत्वाचं आहे. नाही तर एका जातीचं राज्य आणि एका जातीच्या राज्यानंतर एका जातीतल्या कुटुंबांचं राज्य आपण असताना बघतोय. आणि म्हणून आज आम्ही असताना म्हणतोय की महाराष्ट्रामध्ये राज्य कोणाचं असेल तर इथल्या मराठ्यांचं राज्य नाही,
राज्य कोणाचं असेल तर इथला मराठ्यांचं राज्य नाही, तर मराठ्यांमधला 179 कुटुंब जी आहेत तीच महाराष्ट्रावरती राज्यकर्ता आहे, आणि महाराष्ट्राला यांच्या कैदीतून आज मुक्त करायचं आहे हे आपण त्या ठिकाणी पाहू। आणि मग मित्र हे मुक्त करायचं असेल, हे मुक्त करायचं असेल तर आपण लक्षात घ्या की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नितीन कांदळकर हे जे उमेदवार आहेत त्यांच्या बाजूने आपण मतदान देणार आहात की नाही हे हात वरती करून मला सांग। मित्रो हा बदल आपल्याला घडवायचा आहे, हा बदल आपल्याला घडवायचा आहे, आणि त्याचं कारण आज त्याचं कारण शिक्षणापासून आम्हाला वंचित केलं, शिक्षण महागड आहे, बाबासाहेबांनी शिक्षण ही सरकारची जबाबदारी केली होती आणि आत्ताचं असणारं सरकार हे म्हणताय, आणि आत्ताचं सरकार हे असताना म्हणताय की शिक्षण हे कुटुंबाची जबाबदारी आहे, पुन्हा आम्हाला असताना सत्तेवरती यायचं आहे, याचं कारण की शिक्षण हे कुटुंबाची जबाबदारी नाही तर ही सरकारची जबाबदारी आहे, आणि ती पुन्हा अजून यायची तुम्हाला आम्हाला सरकारला यायची। शाळा आणि कॉलेजचं जे कारखानदारी झालेली, शाळा आणि कारखानदार शाळा आणि कॉलेजचे जे असणारा कारखाना म्हणून उभा केलेला आहे तो कारखाना बंद करायचा आहे, आणि शिक्षण हे विद्याचं मंदिर आहे, हे विद्याचं माहेरघर आहे, हे पुन्हा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ह्या ठिकाणी अमल करायचं। शासन हे कल्याणकारी राज्य, शासन हे कल्याणकारी राज्य पाहिजे, पण हे शासन कल्याणकारी राज्य नसून तर हे शासन प्रॉफिटच्या कारणावरनं त्या ठिकाणी दिसत, हे शासन जे आहे नफाखोर शासन म्हणून त्या ठिकाणी चाललंय, आणि म्हणून आपण बघत असाल की प्रत्येकाला लुटण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललंय, प्रत्येक ठिकाणी लुटण्याचं कामकाज चाललेलं आहे, आणि म्हणून विद्यार्थी ज्यावेळेस म्हणतो की मला स्कॉलरशिप परवडत नाही ती वाढून द्यावी, आम्ही आपल्याला आश्वासन देतो की उद्याच्या सत्तेमध्ये आम्ही आलो तर स्कॉलरशिप ही SC ST च्या विद्यार्थ्यांची डबल केल्या जाईल, पण त्याच्याच बरोबर OBC च्या विद्यार्थ्याला सुद्धा जी स्कॉलरशिप SC आणि ST ला मिळते तेवढी स्कॉलरशिप OBC च्या विद्यार्थ्याला सुद्धा मिळते। सत्ता कशासाठी ते इथं श्रीमंतीची आम्हाला आवड, सत्ता कशासाठी श्रीमंतीची नाही तर सत्ता आम्हाला लोकांचं कल्याणकारी राज्य उभं करायचं आहे म्हणून घेत नाही। इथे सहकारी कारखाने होते, उसाचे कारखाने होते, आज सहकार चळवळ बोलली आणि खाजगी कारखाने झाले असे असतात, जे काही यशवंतराव चव्हाणांचं स्वप्न होत, जे काही यशवंतराव चव्हाणांचं स्वप्न होत की सहकाराच्या माध्यमातून इथला आर्थिक विकास झाला पाहिजे तो मोडून काढला आणि खाजगी संस्था उभ्या करून इथल्या माणसाला वेतीस धरल्या जातो, आर्थिक सत्ता ही काही कुटुंबांच्या हातामध्ये असता कामा नये, आर्थिक सत्ता ही लोकांमध्ये विखुरल्या गेली पाहिजे तरच गरिबी दूर होते, नाही तर गरीब हा गरीब होतो आणि श्रीमंत हा श्रीमंत होतो अशी असणारी परिस्थिती। आणि म्हणून मित्र आणि आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो की आपण आतापर्यंत वंचित राहिलो, आपण आतापर्यंत वंचित राहिलो, आम्हाला यापुढे वंचित राहायचं नाही ही गुंगाट आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बांधली पाहिजे, यापुढे वंचित राहणार नाही।
कोणी वंचित राहणार नाही याची दक्षता सुद्धा मी असताना त्या ठिकाणी घेणार. आणि म्हणून मित्र नितीन कांदळकरांना निवडून द्याल एवढी आवाहन करून मी आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.